नमस्कार, मी भाग्यश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सिंहगड रोडवरील एका रुग्णालयात एका अविवाहित तरुणी उपचारासाठी आली. रुग्णालयातील एका बाथरूममध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नवजात अभ्रकाला तिने बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिलं. असे अनेक प्रकार मागील काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. अनेकदा मुलगाच हवा आणि मुलगी नको अशा कारणातून असे प्रकार घडलेले दिसून येतात. अनैतिक संबंधातून जन्म झालेले किंवा मुलगी नको म्हणून अभ्रक फेकण्याचा प्रकार शहरातही अनेकदा घडतात. अशा प्रकरणामध्ये माता दोषी आढळल्यास न्यायालयात तिच्याविरुद्ध प्रकरण चालवलं जातं. अशा प्रकारात दोषी समोर येण्याचं प्रमाण कमी आहे. काही महिन्यांपासून अभ्रक सापडण्याच्या घटना शहरात कमी झाल्या आहेत. सापडलेल्या अभ्रकांपैकी बहुतांश मृत होते. पूर्ण वाढ न झालेले अभ्रक अधिक सापडले आहेत. मृत किंवा जिवंत अभ्रक फेकल्यास काय शिक्षा होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मृत अभ्रक फेकून दिले असेल तर न्यायालयाकडून 2 वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसंच दोषी मातेसह इतरांना दंडही लावला जातो. जिवंत अभ्रकाला फेकल्यास दोषींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. न्यायालयात 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. जिवंत अभ्रक आढळल्यास त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार शिशुगृहात ठेवलं जातं. शिशुगृहामध्ये या अभ्रकाचा सांभाळ केला जातो. पालनपोषणाची जबाबदारी शिशुगृह चालक स्वीकारतात. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास.